नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण वुड हॅव डब्ल्यू ओ यू एल डी वूड हॅव एखादी एखादी कृती एखादी कृती केली असती एखादी कृती केली असती अशा अर्थाचे वाक्य करायचे असेल तर काय करायला पाहिजे याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या लेक्चरमध्ये ठेवूयात मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर आपल्याला मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत त्यातली पहिली गोष्ट आहे बुड्या दोन नियम तुम्हाला मी सांगतोय दोन नियम अत्यंत महत्वाचे आहे अत्यंत महत्वाचे हे जे रूल आहेत अत्यंत महत्वाचे त्यातला एक आहे पुढ्यासोबत कोणताही करता वापरला तरी चालतं कोणताही करता कोणताही करता म्हणजे काय बरं कोणताही करता म्हणजे करता एक वचनी असो करता अनेक वचनी असो करता स्त्रीलिंगी असो करता पुल्लिंगी असो करता नपुसकलिंगी असो त्याचा वापर आपण सोबत करू शकतो आणि त्याच्यानंतरचा दुसरा महत्वाचा नियम आहे अत्यंत महत्वाचा नियम येतो याच्यासोबत मुख्य क्रियापदाचं बघा मुख्य क्रियापदाचे मुख्य क्रियापदाचं मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागतं तिसरं जसं की आपल्याला अगोदर शिकवल्याप्रमाणे आस्कड आस्कड म्हणजे विचारले आस्कड म्हणजे विचारले हे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आहे हे दोन महत्वाचे नियम बाबतीत तुम्हाला माहीत असणं गरजेचं असल्यामुळं आपल्याला ते सुरुवातीला सांगितलेले आहेत आपण आता याच्यावर आधारित काही वाक्य बघूया आपण आता उदाहरण बघतोय इंग्रजीमध्ये वाक्य घेऊया उदाहरण एक्झाम्पल एक आय वूड डब्ल्यू ओ यू एल डी आय would have asked, I would have asked my teacher, t e a ई h e r I would have asked my teacher, आता या वाक्याचं आपल्याला मराठीमध्ये भाषांतर करायचं आहे आय वुड हॅव आस्कड माय टीचर तर याचं मराठीमध्ये भाषांतर होईल मी मी माझ्या शिक्षकाला विचारले असते काय भाषांतर होईल मी माझ्या मी माझ्या शिक्षकाला मी माझ्या शिक्षकाला विचारले असते माझ्या शिक्षकाला विचारले असते मी माझ्या शिक्षकाला विचारले असते आता दुसरं वाक्य बघूया आपण वी आय अनेक वचन वी हॅव वूड हॅव की वी वूड W O U L D We would have H A V We would have Asked Asked My Father F A T H E R I would have Asked My Father या वाक्याचं मराठीत भाषांतर होईल वी विड हॅव आस्क्र माय फादर तर मला वाटतं याचं भाषांतर तुम्ही कमेंट करावं